पूर्वीचे सरदार वंश परंपरा चालत आलेली मानाची वस्त्र स्वीकारत असत, पण त्याचबरोबर पूर्वजांची ऋण आणि जबाबदाऱ्याही स्वीकारत असत. तोही त्याचं ऋण स्वीकारणार होता. तुम्ही या ओनक मंडळींना किती दिवसांपासून ओळखताय? ते दोघं दिसायला कसे होते, वागायला कसे होते, दिनकरराव काय करत असत, ते केव्हा वारले, कशानं वारले, त्यांच्या मागे या श्यामलाबाई म्हणे एकट्याच्या एकट्याच राहत असत, सुरुवातीपासून त्या एकट्यानं राहत आल्या होत्या का? 5 वाजून गेले होते, म्हणजे त्या वाडेकर काकांशी बोलण्यात जवळजवळ तासाभराचा अवधी गेला होता. त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण महत्त्वाच्या 2 प्रश्नांची नाही. श्यामलाबाईंना भीती कशाची वाटत होती आणि त्या एकट्यानं वाड्यातच का राहिल्या होत्या. संक्रमण, लेखक नारायण धारप. प्रकरण 3. मनोरमा सदनवरून परतताना मनात अनेक विचारांनी गर्दी केली, तर त्यात नवल काहीच नव्हतं. त्या वाड्यात त्याला जे काही दिसलं होतं, दिसलंच होतं, फक्त जाणवलं काही नव्हतं. त्याला काहीतरी स्पष्टीकरण आवश्यक होतं, कारण ती त्याची प्रॉपर्टी होती. हे जर केवळ त्यालाच आलेले सुटे अलग असे अनुभव असते तर गोष्ट वेगळी होती, पण तसं नव्हतं. तो काही एकटाच नव्हता, त्या श्यामलाबाईही होत्या. माझ्यावर काहीतरी भयानक संकट येणार आहे, त्यांनी लिहून ठेवलं होतं. माझा जो कोणी वारस असेल त्याने या वाड्यात राहू नये, अशी त्यांनी धोक्याची सूचना दिली होती. म्हणजे तो काही एकटा नव्हता, त्या श्यामलाबाईंनाही काहीतरी दिसलं होतं, कदाचित जाणवलंही असेल. पण काहीतरी भयानक संकट, एवढ्याच मोघम शब्दात त्यांनी आपला अनुभव मांडला होता. संकटाची जाणीव त्यांना झाली होती, पण ती त्यांना स्पष्ट शब्दात मांडता आली नव्हती. कदाचित त्यासाठी योग्य शब्दही नसतील, पण त्यांची भीती खरी ठरली होती. एका रात्रीत त्या वाड्यावरून बेपत्ता झाल्या होत्या. ज्या वाड्याला प्रवेशाचं एकच दार होतं, जे आतून बंद होतं, ज्या वाड्यात प्रवेशाला दुसरा कोणताही मार्ग नव्हता. निदान आत्ता नव्हता, पूर्वी होता, पण तो मागेच बुजवून टाकला गेला होता. श्यामलाबाईंना काय जाणवलं होतं? वरच्या खोलीतून काही आवाज आले तर त्याचा शोध घेण्यासाठी त्या वर आल्या होत्या आणि त्यांना त्या काच पडद्याच्या खोलीतली मैफिल दिसली होती. माळ्यावरून आवाज आले तर त्या पाहण्यासाठी त्या माळ्यावर गेल्या होत्या आणि त्यांना माळ्यावर हातापायावर रांगताना काही काही दिसलं होतं. का त्या माळ्याच्या जिन्याच्या पायथ्याशीच असताना वरून वाकून त्यांच्याकडे पाहणारं काहीतरी त्यांना दिसलं होतं. सर्व वाड्यात एकटीच्या एकटी राहणारी ती वयस्क स्त्री, तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल? वरचा सर्व मजला बंद करून त्यांनी स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी झाला होता. जे काही माळ्यावर होतं ते दुसऱ्या मजल्यावर उतरलं होतं, शेवटी तळ मजल्यावर पोहोचलं होतं का, जिथे त्या एकट्याच्या एकट्या श्यामलाबाई होत्या. पण या अशा माहीत असलेल्या धोक्याच्या वास्तूत त्या एकट्यानं का राहिल्या होत्या? निदान सोबतीला इतर कोणाला का घेतलं नव्हतं? नाहीतर सरळ तो वाडा सोडून दुसरीकडेच राहायला का गेल्या नव्हत्या? पैशाची तर त्यांना काहीच अडचण नव्हती, मग त्यांनी स्वतःला एकटीला त्या वाड्यात का कोंडून घेतलं होतं? या श्यामलाबाई काळ्या होत्या का गोऱ्या होत्या, उंच होत्या का बुटक्या होत्या, लठ्ठ होत्या का कृश होत्या, त्याला काहीही कल्पना नव्हती. पण त्या वाड्यात त्यांच्यावर कोणतं तरी प्राणघातक संकट आलं होतं. त्या संकटातच त्यांचा अंत झाला होता आणि या शोकांतिकेचं पर्यावसान हे झालं होतं. त्याच्याकडे प्रॉपर्टीची मालकी आली होती, पण ही देणगी स्वतःबरोबर एक बोजा घेऊन आली होती, पण तेही मान्यावर होतं. तो जर स्वार्थी करंटा कृतघ्न असेल तर तो ती प्रॉपर्टी विकून टाकून 20-25 लाख रुपये खिशात टाकून मोकळा होऊ शकत होता, पण श्रीकांतचा स्वभाव तसा नव्हता. पूर्वीचे सरदार वंश परंपरा चालत आलेली मानाची वस्त्र स्वीकारत असत, पण त्याचबरोबर पूर्वजांची ऋण आणि जबाबदाऱ्याही स्वीकारत असत. तोही त्याचं ऋण स्वीकारणार होता. ऑफिसमध्ये तो आणि त्याचे 3-4 सहकारी यांचा एक खास ग्रुप तयार झाला होता. सगळे विनापाश होते, काही अविवाहित होते, तर काहींच्या फॅमिली परगावी राहत असत. सर्व एकांडे शिलेदार होते. शनिवार रविवारी त्यांचा ग्रुप एखाद्या लहानशा सहलीवर जात असे. पत्ते जुगार ड्रिंकिंग यांच्यात शनिवारची रात्र घालवण्यासाठी नाही,
तर एखाद्या अनोख्या रम्य किंवा दुर्गम ठिकाणाला भेट देण्यासाठी। रोजच्या रहाटीपेक्षा अगदी वेगळ्या वातावरणात एक दोन दिवस काढून नवे अनुभव घेऊन जीवनाचा एक नवा पैलू पाहण्यासाठी। पण शुक्रवारीच श्रीकांतनं त्यांना निरोप दिला होता, या शनिवार रविवारी तो मोकळा नव्हता। आधी त्यांना विचार केला होता शनिवारची रात्र मनोरमा सदनवर झोपण्यासाठी जायचं, पण शुक्रवारच्या सकाळच्या भेटीनंतर त्यानं तो विचार रद्द केला होता। सकाळ संध्याकाळ तो त्या वाड्याला भेट देणारच होता। शुक्रवारी सकाळी त्यानं वाड्यावर अगदी जुजबी नजर टाकली होती, आता तो वाड्याचा इंचन इंच डोळ्याखालून घालणार होता। या श्यामलाबाई आणि त्यांचे यजमान दिनकर, त्याच्यासाठी अजून तरी ही फक्त दोन नावच होती। त्या वाड्याच्या आल्बममध्ये या दोघांचे फोटो काढून घेतले गेले होते, तिथे नुसत्या रिकाम्या चौकटीच होत्या। आपल्या नकळत आपण सत्यस्थितीच्या किती जवळ आलो आहोत हे त्याला त्या क्षणी समजलं नव्हतं। ही काही केवळ नावं नव्हती, ही दोन हाडामासांची माणसं होती। त्यांच्या शेजाऱ्यांशी त्यांचे परिचय झालेले असणार, तिथे ही माहिती मिळू शकणार होती। वाड्यातल्या जुन्या कागदपत्रात त्यांना आलेली परिचितांची पत्रं असतील, परिचितांचे पत्ते असतील, त्यांच्यावरून दिनकर श्यामलाबाईंची आणखी माहिती मिळण्यासारखी होती। तो काही कोणी डिटेक्टिव जासूस नव्हता, पण नियतीनंच त्याच्यावर आता ही जबाबदारी टाकली होती आणि त्याचा जो काही कॉन्शन्स होता तो त्याला ही जबाबदारी टाळू देणार नव्हता। श्रीकांत दुपारी 4 सुमाराला मनोरमा सदनवर पोहोचला। वाड्याचं तोंड पूर्वेला होतं, आता सूर्य वाड्यामागे गेला होता आणि सकाळी उन्हात उजळून निघालेला वाड्याचा दर्शनी भाग आता सावलीत गेला होता आणि सकाळ इतका आकर्षक वाटत नव्हता। हा विचार मनात येताच त्याच्या ध्यानात आलं, आपल्या मनात वाड्यासंबंधी एक जरासा पूर्वग्रह निर्माण झालाय। तो बाहेरच्या फाटकाचं कुलूप उघडत असताना मागच्या बाजूनं कोणाचा तरी घसा साफ करण्याचा आवाज आला। कुलपावरचा हात तसाच ठेवून त्यानं मागे वळून पाहिलं। साधारण 55 आसपास वाटणारे एक गृहस्थ रस्त्यावर थांबले होते आणि त्याच्याकडे जरा निरखून पाहत होते। त्या नजरेत जरासा संशयही होता। इतर वेळी श्रीकांतला अशा व्यक्तीचा जरा रागच आला असता, पण मनात एक विचार अतिशय शीघ्र गतीनं येऊन गेला। आपल्याकडे संशयाने पाहणारे हे गृहस्थ कदाचित होनप कुटुंबाचे परिचित असतील। तसं असेल तर अगदी अनायासेच तो शोधत होता ती संधी त्याच्या समोर आपोआप चालत आली होती। श्रीकांत आणि तो गृहस्थ दोघंही काही वेळ एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि मग श्रीकांत जरासा हसत म्हणाला, मी या वास्तूत प्रवेश करत आहे याचं आपल्याला नवल वाटलेलं दिसतंय। हो, ते गृहस्थ म्हणाले, नवल वाटलं अर्थात या गोष्टीत माझा व्यक्तिगत संबंध नाही, पण यापूर्वी तुम्हाला कधी पाहिल्याचं मला आठवत नाही। मी जर इथे कधी आलोच नाही तर तुम्हाला कसं दिसणार, श्रीकांत त्याच त्या साध्या आवाजात म्हणाला। इथे राहणाऱ्या होनपांचे आपण परिचित होतात? नुसता परिचित नाही, चांगला मित्र होतो आणि हितचिंतकही। शेवटच्या शब्दावर त्यांनी मुद्दाम जोर दिला होता। फारच छान, श्रीकांत मनाशी म्हणाला, ही संधी हातची सोडता कामा नाही। जरासा हसत तो म्हणाला, तुमची भेट हा खरोखर एक चांगला दैवी योगायोगच आहे। तुम्हाला आता जराशी फुरसत आहे का? शक्य असेल तर माझ्याबरोबर काही वेळ वाड्यात चला अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे। त्यांच्या नजरेतला संशय आणखी गडद झाला। हातातली काठी समोर ठेवून तिच्यावर दोन्ही हात ठेवून ते पुढे होऊन जरा खड्या आवाजात म्हणाले, तुम्ही कोण, कुठले, इथे कशासाठी आले आहात, या घराशी तुमचा काय संबंध आहे याबद्दल अवाक्षरही बोलत नाही आणि वर मला वाड्यात बोलावता, तुम्हाला मी काय खुळचट वाटलो का काय? गोष्टी अगदी मनासारख्या वळण घेत आहेत, श्रीकांतला वाटलं। काका, वाड्यात यायचं नसलं तर मी आतून 2 खुर्च्या आणतो, आपण बाहेरच्या अंगणात बसू, पण प्लीज मला तुमच्याशी काही काही बोलायचं आहे, प्लीज। काही वेळ त्याच्याकडे पाहून शेवटी त्यांनी काठीनंच वाड्याकडे चढण्याची खूण केली। फाटकातून ते श्रीकांतच्या मागोमाग आत आले, पण त्याच्या मागोमाग वाड्यात आले नाहीत। श्रीकांत आत गेला आणि डायनिंग टेबलपाशी असलेल्या 2 खुर्च्या घेऊन बाहेर आला आणि वाड्याच्या डाव्या बाजूच्या गवतावर त्यानं त्या खुर्च्या मांडल्या। त्या गृहस्थांकडे पाहून एका हातानं त्याने त्यांना खुर्चीवर बसण्याची खूण केली।
पाच सात सेकंद थांबून मग ते पुढे आले आणि एका खुर्चीत बसले. श्रीकांतनं त्यांच्या समोरची खुर्ची घेतली आणि जरा पुढे वाकून तो म्हणाला, काका मी तुमची नाव गाव इत्यादीची कोणतीही चौकशी करणार नाही, आधी माझी माहिती सांगतो आणि मग तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. माझं नाव श्रीकांत दामले, इथे ज्या श्यामलाबाई होनप राहत असत त्या माझ्या आजीच्या मावस बहीण लागतात. त्या विनापाश आणि विनापत्य वारल्यामुळे त्यांच्या वारसाचा शोध घेतला गेला आणि शेवटी मीच त्यांचा एकमेव वारस ठरलो आणि ही सर्व प्रॉपर्टी माझ्या मालकीची झाली. माझ्यावर विश्वास ठेवा, 2 महिन्यांपूर्वीपर्यंत मला या श्यामलाबाईंच्या अस्तित्वाची सुद्धा कल्पना नव्हती. जाणं येणं तर दूरच राहिलं. अर्थात एखाद्याचा एकदम विश्वास बसूच नये. एखाद्या थरारक रोमांसमध्ये कथेमध्ये शोभेल अशीच ही हकीकत आहे. पण तुमचा विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला कोर्टाचे अस्सल कागदपत्रही दाखवू शकतो. मी काही कोणी चोर भामटा नाही. श्रीकांतचं बोलणं ऐकता ऐकता त्या गृहस्थांच्या बसण्यात जरा सैलपणा आला होता. श्रीकांत गप्प बसताच ते म्हणाले, हे पहा श्रीकांतराव. काका आधी एक, हे श्रीकांतराव नको, मला नुसतं श्रीकांत म्हणा. अरे श्रीकांत काका, मला जर या होनपांचं अस्तित्वच माहीत नव्हतं तर त्यांची माहिती कशी असणार. आज सकाळी मी या घराला पहिली अशी भेट दिली. कोर्टात एवढंच समजलं होतं, श्यामलाबाईंच्या पतीचं नाव दिनकर होतं, पण एवढीच माझी माहिती. घरात या दिनकररावांच्या आईवडिलांचे फोटो आहेत पण या दोघांचे दिसले नाहीत. कदाचित एखाद्या अल्बममध्ये असतीलही, सापडतील शोध घेतल्यावर. पण या क्षणी मला या दोघांच्या नावांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही. म्हणून म्हटलं, तुमची भेट हा खरोखरच एक योगायोग आहे. काका तुम्ही स्वतःला त्यांचे स्नेही आणि हितचिंतक म्हणवून घेता, मग तुमच्याकडून मला हवी ती माहिती खासच मिळेल. तुम्ही या होनप मंडळींना किती दिवसांपासून ओळखताय? ते दोघं दिसायला कसे होते, वागायला कसे होते, दिनकरराव काय करत असत, ते केव्हा वारले, कशानं वारले, त्यांच्या मागे या श्यामलाबाई म्हणे एकट्याच्या एकट्याच राहत असत, सुरुवातीपासून त्या एकट्यानं राहत आल्या होत्या का? का त्यांनी सोबतीला कोणाकोणाला ठेवून घेण्याचा प्रयोग करून पाहिला होता? अरे बाप रे, किती प्रश्न, किती प्रश्न. अहो काका असणारच. मला जर या उनपान संबंधात काढी इतकी ही माहिती नाही तर असं होणारच. शिवाय तुम्हाला माहीत आहे ना, या श्यामलाबाईंचा शेवट असा रहस्यमय रीतीने झाला, ते ती गोष्ट जगजाहीरच झाली आहे. श्रीकांत जरा वेळ थांबून ते गृहस्थ म्हणाले, इतकी अविश्वसनीय गोष्ट ही थाप असूच शकणार नाही. तू जर कोणी लुच्चा भामटा असतास तर यापेक्षा एखादी जास्त साधी सोपी हकीकत बनवून सांगितली असतीस. तेव्हा तुझं म्हणणं मी खरं मानून चालतो. माझं नाव वाडेकर. मध्ये एक घर सोडलं की आमची सोसायटी आहे. माझा व्यवसाय गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा आहे. त्यानिमित्त दिनकररावांचा आणि माझा संबंध आला आणि शेजारीच राहत असल्यानं आपोआप एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरू झालं. हे दिनकरराव रेव्हेन्यूत नोकरीला होते. काही मोठी पोस्ट नाही, पण त्यांच्या वडिलांची गोष्ट एकदम वेगळी होती. आयुष्यात त्यांनी भरपूर कमाई केली होती आणि स्वतःच्या बुद्धीनुसार रकमा गुंतवून ठेवल्या होत्या. श्रीकांत, 70-72 भारतात तथाकथित समाजवादाला असं काही विकृत रूप आलं होतं की यशस्वी कर्तबगार श्रीमंत माणसाला एक प्रकारचा सामाजिक गुन्हेगारच समजला जाई आणि त्याच्या उत्पन्नावर नाना मार्गांनी कर बसवण्यात शासन अगदी तत्पर असायचं. बिनकमाईचं उत्पन्न म्हणजे ठेवी कर्ज इत्यादींवरील व्याज, मग वेल्थ टॅक्स शिवाय इतर सरचार्ज. सुदैवानं तो जमाना आता गेलाय, पण दिनकररावांना माझी खूप मदत झाली हे खरं. ते ठीक आहे काका, पण या दोघांच्या स्वभावाविषयी त्यांच्या आयुष्याविषयी काही सांगा ना. तसे दोघंही साधेच जीव. आयुष्यात एखादं संकट आलं असतं तर त्याच्याशी कितपत यशस्वी मुकाबला करू शकले असते याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे. पण त्यांच्या सुदैवानं त्यांच्यावर तशी वेळ आलीच नाही. एक तर गडगंज पैसा होता, त्यांना मूल बाळ काही झालंच नाही. वयात आलेली मुलं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आजकाल कधी कधी प्रॉब्लेमच होतात. आमच्या वेळी सुद्धा जनरेशन गॅप होती, पण आता ती गॅप कसली दरीच झाली आहे. कोणत्याच बाबतीत समांतर दृष्टिकोन राहिलेला नाही. जीवन पद्धती, व्हॅल्यूज, मोरल्स, आदर्श, अपेक्षा, कर्तव्य, जबाबदाऱ्या कोणत्याच बाबतीत सूर जुळत नाहीत.
तू या नव्या पिढीचा प्रतिनिधी आहेस, तुझा स्वतःचा अनुभव हाच असणार. मला टीका करायची नाही, पण अडचणी कशा उभ्या राहतात ते सांगायचं. तात्पर्य एवढंच की या होनप कुटुंबाला हा प्रश्न कधी आलाच नाही. ते पती पत्नी सुखी होते का दुःखी होते, त्यांचा काही अपेक्षाभंग झाला होता का, माझ्यासारख्या जराशा तिराईताला या खाजगी गोष्टी कशा समजणार, आणि साध्या साध्या गप्पात हे नाजूक विषय कसे निघणार. मी एवढं म्हणेन की अगदी हसत खेळत मौज मजा करत दिवस काढणाऱ्यांपैकी हे दोघं नव्हते. दिसायला तरी कसे होते? दिनकरराव बरेच त्यांच्या वडिलांसारखे दिसत, तशी पर्सनॅलिटी काही फार मोठी रुबाबदार नाही. त्यांच्या मानानं श्यामलाबाई दिसायला खरोखरच सुंदर होत्या. ते दोघं कधी कधी एकत्र बाहेर पडले तर त्यांची जोडी जरा विजोडच दिसायची. तू त्यांची कागदपत्र पहा, कदाचित त्यांचा एखादा फोटो सापडेलही. हो, ते तर मी ठरवलंच आहे. आणखी विचारायचं आहे, तुम्हाला वाटेल याची चौकशी संपणारच नाही, पण काका खरंच सांगतो, मला काही म्हणजे काही माहीत नाही, म्हणून तुम्हाला विचारावं लागणार आहे. ठीक आहे, विचार. या दिनकररावांचा मृत्यू केव्हा झाला, कशानं झाला? वाडेकरांच्या चेहऱ्यावर मोठा चमत्कारिक भाव आला. ते तुझ्या कानावर आलं नव्हतं, कसं येणार आणि काय? दिनकररावही एके दिवशी अचानक बेपत्ता झाले. काका म्हणता काय? श्यामलाबाईंनी मागाहून सांगितलं. एखाद्या रात्री झोप आली नाही तर ते बाहेरच्या खोलीत येऊन बसत, टी व्ही पाहत बसत, पण अगदी लहान आवाजात. श्यामलाबाईंना त्याचा कधी त्रास झाला नाही. तेव्हा एका पहाटेस श्यामलाबाईंना जाग आली. शेजारी दिनकरराव नाहीत याचं त्यांना विशेष काही वाटलं नाही. हॉलपासून त्यांची बेडरूम तशी बरीच लांब आहे. हो, ते मी पाहिलंय. किती वाजले पाहायला त्या उठल्या, आणि मधल्या खोलीत येताच त्यांना दिसलं की बाहेरच्या खोलीत प्रकाश नाही. साहजिकच त्या पाहायला आल्या, पण खोली रिकामीच होती. तसं घर मोठं आहे, खाली 5-6 खोल्या, वरही तितक्याच. खरं तर त्या दोघांपैकी कोणीही कधी वर जातच नव्हतं. तरीही त्यांनी वरच्याही सर्व खोल्या धुंडाळल्या, पण दिनकररावांचा काही पत्ता नाही. मग मात्र त्या घाबरल्या. जवळचं आणि ओळखीचं असं माझंच नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं. त्यांचा फोन येताच 5 मिनिटातच मी इथे हजर झालो. घराचा शोध पुन्हा घेण्यात अर्थात आता काही अर्थच नव्हता. घराभोवती मी एक चक्कर मारली. मी श्यामलाबाईंना विचारलं त्यांच्या अंगावर कोणते कपडे होते. त्या म्हणाल्या नेहमीचेच, झब्बा आणि पायजमा. श्यामलाबाई, मी म्हणालो, आपण 1-2 तास वाट पाहू, सांगता येत नाही, जवळच कुठेतरी गेलेले असायचे. पण अर्थात मलाही माहीत होतं ती आशा व्यर्थ होती. शेवटी 10:00 पोलिसात वर्दी द्यावीच लागली. चौकशीसाठी इन्स्पेक्टर आले, त्यांची ती ठराविक प्रश्नावली. त्यांच्यावर काही आर्थिक संकट आलं होतं का, एखादा दुर्धर रोग झाला होता का, घरात कोणाशी तंटा बखेडा झाला होता का, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याला श्यामलाबाई स्पष्ट उत्तर देऊ शकल्या नाहीत, वाड्याचं मोठं दार उघडं होतं का. मी आल्यावर त्यांनी ते माझ्यासाठी उघडलं का आधीपासूनच उघडं होतं, त्यांना खरोखरच आठवेना. आणि त्यांची मनस्थिती पाहता त्यांना तरी दोष कसा देणार. पोलीस फोटो कपड्याचं वर्णन इत्यादी घेऊन गेले, पण शेवटी निष्पन्न काय झालं, दिनकररावांचा काहीही तपास लागला नाही. आणि वाड्याचं दार बंद होतं का उघडं होतं याबद्दल जी संदिग्धता होती, त्यामुळे नक्की असा काही निष्कर्षही काढता येईना. आणि तो त्या प्रकरणाचा अंत. या गोष्टीला आता 7 वर्ष उलटून गेली आहेत. अर्थात 2.25 वर्षानंतर श्यामलाबाईंनी सारी आशा सोडूनच दिली होती, पण 7 वर्ष उलटल्याखेरीज कायदा त्या बेपत्ता व्यक्तीला मृत म्हणून स्वीकारत नाही ना. श्यामलाबाईंना कायद्याचं काहीच ज्ञान नव्हतं. आता 7 वर्ष पुरी होऊन गेली आहेत, आणि म्हणून त्यांच्या त्या इच्छापत्राला कायदेशीर मान्यता मिळाली. आणि त्या मागोमाग श्यामलाबाईंचं असं गायब होणं. काका, या दोन्ही घटनातले साम्य हा तुम्हाला योगायोग वाटतो का? या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध आहे अशी शंका मनात येते. अरे बाबा, ही होनप मंडळी कोणाची कोण? अगदी आपत्कालीन मदत म्हणूनच मी श्यामलाबाईंसाठी धावपळ केली. आता माझा काय संबंध आहे?
खाली काठी टेकून खुर्चीवरून उठता उठता वाडेकर म्हणाले, ठीक आहे मी जातो आता। काका आणखी एक विचारायचं आहे, या श्यामलाबाईंनी चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं माझ्यावर काहीतरी भलतंच संकट येणार आहे अशी मला मनोमन भीती वाटते, काका त्या या संबंधात तुमच्याशी काही बोलल्या होत्या का? मान हलवत जरासे हसत वाडेकर म्हणाले, श्रीकांत दिनकरराव गेले आणि माझा या उनक कुटुंबाशी असलेला संबंध संपला। दिनकररावांना मी एका चांगल्या आणि प्रामाणिक करसल्लागाराचं नाव सुचवलं होतं, त्यांच्या मागे श्यामलाबाई त्याच्याकडेच जात असत। दिनकरराव होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती, नंतर मी या वाड्याला भेट देणं लौकिकदृष्ट्या अयोग्य ठरलं असतं। वाड्यात एकट्यानं राहणाऱ्या श्यामलाबाई खूप श्रीमंत आणि स्वरूपवान, लोकांच्या जीवा काय लगेच वळवळायला लागतात। काका मला वाटलं होतं श्यामलाबाई त्यांना कशाची एवढी भीती वाटत होती, त्या संबंधात तुमच्याशी काहीतरी बोलल्या असतील। सॉरी मला त्यातलं काहीच माहीत नाही, मी निघतो आता। वाडेकर वळले आणि गेट बाहेर पडून रस्त्याला लागले। श्रीकांतनं मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली, 5 वाजून गेले होते, म्हणजे त्या वाडेकर काकांशी बोलण्यात जवळजवळ तासाभराचा अवधी गेला होता। त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती पण महत्त्वाच्या 2 प्रश्नांची नाही। श्यामलाबाईंना भीती कशाची वाटत होती आणि त्या एकट्यानं वाड्यातच का राहिल्या होत्या? खुर्च्या उचलून तो वाड्यात आला, बाहेरच्या मानानं आतला प्रकाश जरा कमीच वाटत होता। खुर्च्या डायनिंग टेबलपाशी ठेवून त्यानं खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातले दिवे लावले। प्रकरण 3 समाप्त।